मंडळी आज आपण बनवलेले हे चिरोटे पहा अगदी जशी सुतरफेनी खुसखुशीत आणि मऊसूत असते सेम तसेच हे चिरोटेसुद्धा तयार झालेत महत्वाचं म्हणजे आजची चिरोटे बनवण्याची पद्धत सुद्धा नवीन आहे आणि हे चिरोटे बनवण्यासाठी आपण मैदा किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरलं नाहीये चिरोटे बनवण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे त्यामुळे पहिल्यांदा बनवत असाल तरीही परफेक्ट चिरोटे बनतील व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आणि मजेदार होणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून घ्या पण असे छान छान रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर चिरोटे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मिक्सिंग बाउलमध्ये दोन वाटे रवा घेऊयात जो एकदम बारीक रवा असतो झिरो साईजचा तोच रवा घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या दिवाळी फराळामध्ये आपण ह्या बारीक रव्याचा इथे आपण मैदा किंवा गव्हाचं पीठ घेणार नाही आहोत फक्त रवा, वा रवा वापरून आपण चिरोटे बनवतोय ह्या रव्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेलाचं मोहन गरम वगैरे करून घालायची गरज नाहीये रवा हलका होण्यासाठी आपण यामध्ये तीन चमचे भरून बटर घेणार आहोत आपला जो नेहमीचा पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने तीन चमचे फुल भरून आपण बटर घेतोय तुम्ही ह्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठसुद्धा घालू शकता पण बटरसुद्धा थोडं सॉल्टी असतं त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करू शकता आता हे बटर रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण तेलाचं किंवा तुपाचं मोहन पिठाला छान चोळून घेतो सेम तसंच आपल्याला हे बटर रव्याला छान चोळून घ्यायचं आहे बटरऐवजी तुम्ही डाळड्याचा किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता बटर मिक्स केल्यानंतर बघू शकता जसा रवा तुपामध्ये फुलून येतो तसंच बटर ॲड केल्यावर सुद्धा रवा छान फुलून आलाय रव्याची मूठ घट्ट दाबल्यावरती घट्ट मूठ तयार होते अगदी परफेक्ट बटर ह्यामध्ये मिक्स झालंय आता रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच सेम वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे बरोबर पाऊन वाटी एवढं पाणी ह्यामध्ये ॲड करूयात ह्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला रवा भिजवायला लागत नाही एवढंच पाणी पुरेसं होतं रवा आपण पाण्यामध्ये मिक्स करूयात जस दसा रवा आपण मिक्स करू तस तसा रवा पाणी शोषत जाईल रवा आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे छान मळून घ्यायचा आहे म्हणजे नेहमीच्या चिरोट्यांसाठी आपण जसा मैदा मळून घेतो सेम तसाच हा रवा सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटे छान मळून घ्यायचा आहे तर मी हा रवा दोन ते तीन मिनिटे छान मळून घेतलाय अगदी छान मऊसू तसा हा रवा मळला जातो जसं आपलं चपातीचं पीठ आपण मऊसर मळून घेतो तसाच हा रवा सुद्धा मळून घेतलाय हे बघा जास्त पातळ नाहीये की जास्त घट्ट सुद्धा नाहीये आणि याला आतापासूनच लेअर सुटायला लागलेत हे बघा म्हणजे ह्यावरूनच समजू शकतात चिरोटे किती खुसखुशीत होतील ते आता हा रवा आपण पंधरा मिनिटे झाकून ठेवूयात म्हणजे हा छान सेट होईल पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाहीये कारण नंतर हे मिश्रण पातळ होत जाईल रवा सेट होईपर्यंत आपण अर्धी वाटी साखर मिक्सरला दळून घेऊयात ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच सेम वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची साखर छान बारीक दळून घ्यायची जेणेकरून ती चाळणीतून लगेच पडेल आणि चिरोट्यांवर सहज पसरवता येईल तर एवढीही पिटी साखर ह्या चिरोट्यांसाठी पुरेशी होते आता एका लहान वाटीमध्ये दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि दोन चमचे बटर घेऊयात इथे मी दोन चमचे बटर आणि दोन चमचे तूप घेतले ह्याऐवजी फक्त चार चमचे तूप किंवा चार चमचे बटर घेऊ शकता आता हे मिश्रण आपल्याला मिनिटवर फेटून घ्यायचं आहे साधारण मिनिटवर फेटल्यानंतर छान असा साठा तयार झालाय खूप जास्त पातळ नाहीये किंवा घट्ट सुद्धा नाहीये आपण हा अगदी सहज पोळीवरती पसरवू शकतो आता आपण रवा सेट करायला ठेवून पंधरा मिनिटं झाली आहेत रवा आपल्याला पुन्हा साधारण अर्धा मिनिट मळून घ्यायचा आहे मळून घेतल्यानंतर ह्याचे समान आकारात म्हणजे आपला चपातीचा जेवढा गोळा असतो तेवढे आठ गोळे बनवून घ्यायचे आहेत तर मळलेल्या रव्याचे बरोबर समान आठ गोळे बनवून घेतलेत आता एक एक गोळा घेऊन लाटून घेऊयात थोडासा मैदा पसरवून आपल्याला ही पोळी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे ही रव्याची पोळी लाटताना सुद्धा खूप छान मौसूत वाटते आणि जेवढी पातळ लाटत जाल तेवढी पातळ होत जाते कुठेही फाटत नाही पोळी मी लाटून घेतली आहे ही बघा अशी छान पातळ लाटून घ्यायची हातावरती घेतल्यावर माझा हातसुद्धा दिसतोय एवढी ट्रान्सपरंट आहे अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्यासुद्धा लाटून घेऊयात आता ही शेवटची पोळी मी लाटून घेतली आहे ह्यावरती थोडा थोडा साठा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे खूप जाड तर करायचा नाहीये पातळल्यावर पसरवून घ्यायची ह्यावर दुसरी पोळी ठेवूयात आणि ह्यावरतीसुद्धा सुद्धा साठा पसरवून घ्यायचा आहे ह्याच पद्धतीने सगळ्या पोळ्या एकावर एक, एक ठेवून साठा पसरवून घ्यायचा इथे ही आपली शेवटची पोळी आहे आणि ह्यावरसुद्धा सुद्धा आपण साठा लावून घेतलाय आता याचा आपल्याला घट्टसर रोल तयार करायचा आहे जेवढा घट्ट होईल तेवढा घट्ट अजिबात मध्ये पोकळी राहता नाही रोल आपला तयार झालाय आता हा रोल आपल्याला मधून कट करून दोन भाग करून घ्यायचे आहेत एक एक भाग घेऊन आपल्याला हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे म्हणजे आतमध्ये पोकळी असेल तर निघून जाईल पोळपाटावर एवढा मोठा रोल राहणार नाही म्हणून ह्याचे दोन भाग करून एक एक भाग प्रेस करून घेतला आता ह्या रोलचे आपल्याला दोन दोन सेंटीमीटर एवढे पिसेस कापून घ्यायचे आहेत सगळ्या रोलचे पिसेस कापून घेऊयात हे पिसेस आपल्याला झाकून ठेवायचे आहेत नाहीतर हवेवरती हे कडक होतील आता एक एक पीस घेऊन आपल्याला हा हातानेच लेअरच्या साईडने प्रेस करायचा आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा किंवा तुम्ही हा हाताने स्ट्रेच करू शकता म्हणजे न थापता हातानेच ओढून गोल बनवू शकता हा अजिबात लाटायचा नाहीये हाताला थोडंसं तेल लावून ह्या पद्धतीने गोल बनवून घ्यायचा हे बघा छान लेअर्स दिसत आहेत आता हा फ्राय कसा करायचा ते पाहूयात फ्राय करताना तेल मध्यम गरम असलं पाहिजे तेलात सोडल्यावर समजू शकता चिरोटा लगेच वरती आला नाहीये एवढंच तेलाचं तापमान सुरुवातीला असणं आवश्यक आहे जर तेल खूप जास्त गरम असेल तर हा गोळा तिथल्या तिथेच कडक होईल आणि लेअर सुटणार नाहीत ह्यावरती आपल्याला चमच्याने तेल सोडायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी साधारण दीड ते दोन मिनिटातच ह्याला छान लेअर सुटायला लागलेत अलटी करून ह्याच पद्धतीने चिरोट्यावरती तेल सोडायचं आहे लेअर सुटणं बंद झालं की गॅस थोडासा वाढवायचा आणि हे छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे चिरोटे तेलकट होणार नाहीत तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा चार मिनिटातच याला हलका बदामी रंग यायला सुरुवात झाली आहे आता हा तेल नेतून काढून घेऊयात पुन्हा चिरोटे सोडताना तेलाचं तापमान कमी करायचं गॅस स्लो करायचा आणि चिरोटे तेलात सोडायचे तर हे बघा काही चिरोटे मी तळून घेतलेत खूप छान पांढरे शुभ्र जसे आपले सुतरफेणी असते तसेही चिरोटे तयार झालेत चिरोटे बनवण्यासाठी आपण फक्त लाटण्यापुरता मैद्याचा वापर केलाय नाहीतर पूर्णपणे हे चिरोटे रव्याचे आहेत हे चिरोटे तुम्ही चहा सोबत असेच खाऊ शकता किंवा आपण बनवलेली पिटी साखर ह्यावरती पसरवून खावा खूप छान अगदी जिबेवर विरघळणारे मऊसूद खुसखुशीत चिरोटे आपण अगदी झटपट आणि परफेक्ट प्रमाण घेऊन बनवून घेतले आहेत की नाही एकदम सोपे आणि एकदम नवीन पद्धतीचे चिरोटे मला कमेंट करून नक्की सांगा उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू